महत्वाची बातमी समोर सुप्रीम दोन्ही राष्ट्रवादींना इशारा दिलाय शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा दिलेला आहे कोर्टाच्या निर्देशांचं पालन करा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय अन्यथा अवमानाचा ठपका ठेवू असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय पवारांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हा इशारा देण्यात आलेला आहे नाहीतर आम्ही अवमानाचा ठपका ठेवू असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे तुम्ही दोघांनी तुम्हाला दिलेले निर्देश पाळलेच पाहिजेत असंही यावेळेस सुप्रीम कोर्टानं आहे जर मुद्दाम निर्देशांचं उल्लंघन कोणी केलं तर आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू असं यावेळेस सर्वोच्च न्यायालयानं निदर्शन नोंदवलेलं आहे आम्ही स्वतःहून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्याचं प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू असं अजित पवारांच कोर्टाला आश्वासनही दिलेलं आहे यावेळेसची एक सगळ्यात महत्वाची बातमी सुप्रीम कोर्टात आज शरद पवारांनी जी याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी सुरू होती आणि त्याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं अगदी कडक शब्दात दोन्ही राष्ट्रवादींना हा इशारा दिलेला आहे कोर्टाच्या निर्देशांचं पालन करा असं देखील यावेळेस सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे निर्देशांचं पालन केलं नाही तर अवमानाचा ठपका ठेवू असं सुप्रीम कोर्टानं दोन्ही राष्ट्रवादीला सुनावलेलं आहे पवारांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं हा इशारा दिलेला आहे